मी भगरपासून इडली बनवून आणलेली आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की इडली आपण म्हणजे भगर फक्त उपवासासाठीच नाही तर आपण त्यांना रेग्युलर जेवणामध्ये पण यूज करू शकतो. आणि आता कशी मुलं जंक फूडकडे जास्त वळत आहेत, तर मी त्यांना सांगायचा प्रयत्न करत आहे की पालक आणि टमाटर मिक्स करून मी इडली बनवलेली आहे. तर ती जंक फूडच नाही, आपण इडली पालक आणि चांगलं म्हणजे टेस्ट बनवू शकतो.